आज महिन्याचा पहिला शुक्रवार ईश्वर हृदयाचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वजण प्रभू ईशूच्या चरणी एकत्र जमलेलो आहोत। पवित्र हृदयाची आपण आठवण करत आहोत, पवित्र हृदयाची आपण आराधना करत आहोत। आणि त्याद्वारे आम्हा प्रत्येकावर परमेश्वराचं असलेल्या प्रेमाची आपण आठवण करून घेत असतो। हे परमेश्वरा, तुझे हृदय या तुझ्या अनंत प्रेमाचे प्रतीक आहे, म्हणून हे प्रभो तुझ्या पवित्र हृदयाचा सन्मान करणाऱ्या या महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आम्ही स्वतःला तुझ्या सेवेत वाहून घेण्याची प्रतिज्ञा करतो। तो प्रभु यीशु ख्रिस्त अपना समोर, अपना समवेत, अपना सह उपस्थित आहे। त्याच्या चरणी नतमस्तक होऊया। त्याला आपलं सर्वस्व समर्पण करूया। त्याची आराधना करूया, त्याची स्तुती करूया। क्षणभर शांत राहून भाकर रूपी ख्रिस्त जो आपल्या समोर उपस्थित आहे, त्याची स्तुती, त्याची आराधना, त्याचे आभार आपल्या हृदयापासून मानूया। करत असताना आज आपण विशेष करून मनन चिंतन करणार आहोत की परमेश्वर आपल्या प्रत्येकांना पाचारण करतो, आपल्या प्रत्येकांना बोलावतो, आपल्या प्रत्येकांना तो हाक मारतो। त्याच्यासह, त्याच्या बरोबर जीवन जगण्यासाठी परमेश्वरा आमची जीवन तुझ्या ठाई केंद्रित करून आम्ही कसे नित्य जगावे हे तू आम्हास शिकव, त्यासाठी आम्हाला कृपाशक्ती दे। आमच्या जीवनाचा तू एकमेव उगम आहेस, आमच्या जीवनाचा तू एकमेव उगम आहेस। प्रत्येक प्रकारच्या कार्यात व उपक्रमात, सुखदुःखात, यशा अपयशात, अडीअडचणीत व संकट समय तुझ्यावरच आमची दृढ निष्ठा असावी, म्हणून आम्हाला सहाय्य कर।
दर रोज आम्हाला तुझे अधिकाधिक ज्ञान व्हावे, तुझ्यावर आम्ही आस्थेने प्रेम करीत राहावे आणि तुझ्या पावलावर पाऊल टाकून अधिक सवळून आम्ही तुला अनुसरावे म्हणून आम्हास कृपा दे. आम्हाला दिलेले ख्रिस्ती शिवन, तू दिलेले आम्हाला संस्कार, तू दिलेली शिकवण, तू दिलेली कृपा, तुझ्याद्वारे मिळणार प्रेम, दया आणि क्षमा, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तू आमच्या जीवनाचा स्वामी आहेस, तू आमचा परमेश्वर आणि गुरु आहेस, तू आमचा प्रकाश आहेस. आमच्या जीवनातील अंधार नाहीसा कर. आणि त्यासाठी आम्हा प्रत्येकांना नम्र कर. आमच्या पापांची क्षमा कर. आपण गायन घेऊया. नम्र हृदय तव येशू तैसे. 66 प्रत्येकांना बोलावतो आणि तो परमेश्वर आपल्या प्रत्येकाची निवड करतो. त्याच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करून
त्याची कृपा तो आम्हाला देतो। त्याची सुवार्ता सांगण्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केलेला आहे, त्याने आपली निवड केलेली आहे। मत्तयाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन अध्याय 9 ओवी 9-13। येशूने मत्तय नावाच्या मनुष्याला सकाळीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये। तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला। नंतर तो घरात भोजनाला बसला असता बरेच सकादार आणि पापी लोक येऊन येशू आणि त्याचे शिष्य ह्यांच्या पंक्तीस जेवायला बसले। हे पाहून परुषी त्यांच्या शिष्यांना म्हणाले, तुमचा गुरु जकादार आणि पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो? हे ऐकून येशू म्हणाला, निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजाऱ्यांना आहे। मला दया पाहिजे, यज्ञ नको। ह्याचा अर्थ काय हे जाणून शिका, कारण नीतिमानांना नव्हे तर पापीजनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे। प्रभु शुक्रिस्ताचे हे शुभवर्तमान। Joyful Lips, page 134। To follow the Lord and find freedom. The door.
आपल्या प्रत्येकांना पाचारण करतो। त्याच्या कार्यामध्ये आम्हा प्रत्येकांना सहभागी करतो। ख्रिस्ताचं प्रेम इतरांना देण्यासाठी लोकांना सत्याकडे घेऊन जाण्यासाठी लोकांना शांती देण्यासाठी आजच्या शुभ वर्तमानात आपण ऐकलं प्रभू येशू ख्रिस्त मत्तयाला पाचारण करतो, मत्तयाला बोलावतो, माझ्या मागे ये। आणि मत्तय तत्क्षणी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता, कोणत्याही प्रकारचा उशीर न करता, कोणत्याही प्रकारचा विचार न करता, कोणत्याही प्रकारचा प्रश्न न विचारता ख्रिस्ताच्या मागे जातो। मत्तय जकातदार पापी समाजाने तिरस्कारलेला दुष्ट भ्रष्टाचारी अन्यायी अत्याचारी पैशाचा लोभ असलेला स्वतःच्या जगात जगत होता। ख्रिस्त त्याला पाचारण करतो। त्याच्या या पाचारणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याचा पूर्णपणे स्वीकार करतो। तो काय करत आहे, त्याचं क्षेत्र कोणतं आहे, तो अन्यायी आहे किंवा भ्रष्टाचारी आहे, तो लोभी आहे, याचा विचार प्रभू येशू ख्रिस्त करत नाही। त्याचा इतिहास विचारत नाही, त्याचा भूतकाळ विचारत नाही, तो अशिक्षित आहे की शिकलेला आहे, तो गरीब आहे किंवा श्रीमंत आहे, तो पापी आहे किंवा पुण्यवान आहे, तो योग्य आहे का अयोग्य आहे, कोणताही प्रश्न ख्रिस्त त्याला विचारत नाही। परंतु शास्त्री परुषी मात्र हा सर्वस्वाचा विचार करतात, तुलना करतात, दोष देतात, न्याय करतात। परंतु ख्रिस्त संपूर्णपणे मत्तयाचा स्वीकार करतो। आणि त्यामुळेच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, रोग्यांना वैद्याची गरज नाही तर आजारांना आहे,
मला दया पाहिजे, यज्ञ नको, नीतिमानांना नवे तर पापी जनांना बोलावण्यासाठी मी आलो आहे. येशूचे हृदय किती महान आहे, येशूचे हृदय किती श्रेष्ठ आहे, येशूचे हृदय किती उदार आहे, ह्याची कल्पना आपल्याला होते. तो आपल्या पापांकडे बघत नाही, तर त्याची दया तो आपल्याला देतो. बाप्तिस्म्याद्वारे आपण ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला आहे. विविध संस्काराद्वारे त्या ख्रिस्ती धर्मामध्ये आपली वाढ होत आहे. मागचा रविवार आपण लेटी संडे प्रापंचिक रविवार साजरा केला, की परमेश्वराने प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे, प्रत्येकाला बोलावलेलं आहे. स्नान संस्काराद्वारे परमेश्वराने आपला स्वीकार केलेला आहे, आपण परमेश्वराचा स्वीकार केलेला आहे. विविध संस्काराद्वारे तो परमेश्वर आपल्या आध्यात्मिक जीवनाची वाढ करतो. आपल्याला ते भोजनावळ देतो, आपल्या पंक्तीस तो बसतो. किसीने करून जी शक्ती आपल्याला मिळते, त्या शक्तीद्वारे आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. समाजाचं ऋण फेडावं आणि परमेश्वराचं प्रेम इतरांना द्यावं. ख्रिस्त एक नवीन शिकवण आपल्याला आज देत आहे, मला दया पाहिजे. शास्त्री आणि परुषी यांच्यासाठी दया प्रेम क्षमा हे समजण्याच्या पलीकडचं होत. त्यांच्या कानाला ते ऐकवत नव्हतं, त्यांना ते पटत नव्हतं की परमेश्वर सर्वावर प्रेम करतो, पापी लोकावर देखील प्रेम करतो. मतयामध्ये परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताने काहीतरी सदगुण बघितले असतील. त्याच्यामध्ये काहीतरी सुप्त गुण असतील. त्याने त्याच्या अंतर्यामात डोकावून बघितलं असेल. आणि त्यामुळेच मत्तय त्वरित ख्रिस्ताला होकार देतो. त्याच्या जीवनातील तो झालेला बदल दिसून येतो. आपण इतरांकडे नकारार्थी दृष्टिकोनातून बघतो, इतरांची तुलना करतो, इतरांविषयी बोलतो, इतरांचा न्याय करतो,
मित्रांची बदनामी करतो। ख्रिस्त म्हणतो, तुम्ही कोणाला दोष लावू नका, तुम्हाला कोणी दोष लावणार नाही। मी जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, ख्रिस्त म्हणतो, मी जगाला जीवन आणि परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलेलो आहे। दुसऱ्यांचा न्याय करण्याऐवजी, दुसऱ्याला दोष लावण्याऐवजी, दुसऱ्यांची तुलना करण्याऐवजी, दुसऱ्यांच्या पापांकडे बघण्याऐवजी, परमेश्वराने जी कृपा आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानूया। स्नान संस्काराद्वारे ख्रिस्ताने आपल्याला एक जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी आपण कशा प्रकारे पार पाडतो। कोरोना व्हायरसमुळे आपण सर्व घरी आहोत, घरातून काम करत आहोत, मुलं घरी आहेत, शिक्षण देखील घरातून चालू आहे। परमेश्वर आपल्या बरोबर आहे, तो आपल्याला बोलावतो, पाचारण करतो। त्या परमेश्वराने आपल्या प्रत्येकांना हे जीवन दिलेलं आहे, आपण मनुष्य प्राणी आहोत, आपण दुर्बल आहोत, परंतु परमेश्वराची दया त्याच्यापेक्षा महान आहे। या कोरोना काळात घरी असताना आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देऊया। त्यांची काळजी घेऊया। हे परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला तुझा आशीर्वाद दे। तसेच आमची कुटुंब, नातेवाईक, मित्र परिवार, शेजारी यांनाही तुझ्या आशीर्वादाने संपन्न कर। आमच्या गरजांमध्ये काळजी वाहून तू आम्हास नित्य सहाय्य कर। दुसऱ्यांच्या दुःखात आणि कष्टात सहभागी होण्यासाठी, त्यांचं सांत्वन करण्यासाठी आम्हाला शिकव।
जे प्रेम तू आम्हाला देतो ते प्रेम आम्ही इतरांना द्यावं, आम्हाला तुझी कृपा दे. पान नंबर 54 परस्परावर प्रेम करा. गायन नंबर 4 अच्छा दिवशी तुझ्या पवित्र हृदयाची भक्ती करत असताना आम्ही आमची सर्व कुटुंब, आमचं संतांना धर्मग्राम, आमचे सर्व 12 विभाग, 12 विभागात राहणारी सर्व कुटुंब तुझ्या चरणी आणतो. आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. आमच्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करत असताना आम्ही आमच्या धर्मप्रांतासाठी देखील प्रार्थना करतो. आमच्या धर्मप्रांतावर तुझा आशीर्वाद असू दे. आमचे परमगुरु स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महागुरु लोर्ड स्टॅनियल, ख्रिस्त सभेचे सर्व सेवक नेते यांची आम्ही आठवण करतो. सर्वांना तुझी कृपा दे. तुझ्या शिकवणीशी आम्हास एकनिष्ठ ठेव. तू आम्हा प्रत्येकांना पाचारण केलेला आहे. तू आम्हा प्रत्येकांना बोलावलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझी सुवार्ता सर्वांना देण्यासाठी आम्हाला कृपा दे.
तुझी दया तुझ प्रेम तुझी शांति इतरांना देण्यासाठी आम्हाला शक्ति दे। आमच्या भारत देशामध्ये तुझी शांति असू दे। सर्व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार भेदभाव यापासून आम्हाला मुक्त कर। भारत देशाची जी धुरा सांभाळत आहेत त्या सर्व नेते मंडळावर तुझा आशीर्वाद असू दे। त्यांना ज्ञान आणि सद्बुद्धी दे। सत्याच्या मार्गाने चालण्यास त्यांना शिकव। जे आजारी आहेत हॉस्पिटलमध्ये घरी त्यांची आम्ही आठवण करतो। त्यांना तू बरं कर। त्यांना चांगलं आरोग्य दे। जे कोरोना व्हायरसमुळे दगावलेले आहेत त्यांना चांगलं स्वास्थ्य दे। जे बेरोजगार आहेत दुःखी कष्टी आहेत त्यांचा सांभाळ कर। जे मुलं विद्यार्थी घरी आहेत त्यांच्यावर तुझ्या ज्ञानाचा वर्षाव कर। मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा म्हणून त्यांना कृपा दे तुझा प्रकाश दे। जे मरण पावलेले आहेत आमच्या धर्मग्रामातून आमच्या कुटुंबातून आमच्या धर्मप्रांतातून त्या सर्वांना तू चिरकाल शांती दे। त्यांच्या कुटुंबाचं तू सांत्वन कर। तुझ्या हृदयातून मिळणारं प्रेम आणि दया प्रत्येकांना लाभू दे। तू आम्हा प्रत्येकांना पाचारण केलेला आहेस बोलावलेला आहेस त्याप्रमाणे जगण्यास आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे। शुच्या अति पवित्र हृदयाची भक्ती करत असताना आपलं कुटुंब आपलं घर आपलं सर्वस्व परमेश्वराच्या चरणी आणूया आणि त्या अति पवित्र हृदयाची जपमाळ आपण आता एकत्र घेऊया। येशूच्या अतिपवित्र हृदयाची दया याचना। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ईश्वरा आम्हावर दया कर। हे ख्रिस्ता आमचे ऐक। हे ख्रिस्ता आमचे ऐकून घे। आपला प्रतिसाद आम्हावर दया कर। हे देवा स्वर्गातील बापा आम्हावर दया कर। हे देवपुत्रा जगत तारका आम्हावर दया कर। हे देवा पवित्र आत्म्या आम्हावर दया कर। हे पवित्र त्रैक्या एकच देवा आम्हावर दया कर। येशूच्या हृदया सनातन बापाच्या पुत्रा आम्हावर दया कर। येशूच्या हृदया कुमारी मातेच्या उदरी पवित्र आत्म्याने घडलेल्या आम्हावर दया कर। येशूच्या हृदया देवाच्या शब्दाशी एक जणांच्या ऐक्यात जोडलेल्या आम्हावर दया कर। येशू हृदया अनंत मोठ्या प्रतापाच्या आम्हावर दया कर। येशूच्या हृदया देवाच्या पवित्र भजनालया आम्हावर दया कर। येशूच्या हृदया परात्पराच्या मंदिरा आम्हावर दया कर। येशूच्या हृदया प्रेमाचे जळते भट्टी आम्हावर दया कर। येशूच्या हृदया देवाच्या घरा व स्वर्गाच्या दरवाजा आम्हावर दया कर। येशूच्या हृदया नीतीच्या व प्रीतीच्या निधाना आम्हावर दया कर। येशूच्या हृदया चांगुलपणाने व प्रीतीने भरलेल्या आम्हावर दया कर।
येशु हृदया सर्व सद्गुणांचा अगाध सागरा अमावर दया कर येशूच्या हृदया सर्व हृदयांचा राजा व मध्या अमावर दया कर येशूच्या हृदया त्यामध्ये ज्ञानाची व विद्याची सगळी संपत्ती आहे अमावर दया कर येशूच्या हृदया त्यामध्ये देवपणाची अवघी पूर्णता राहते अमावर दया कर येशूच्या हृदयात त्याविषयी बाप फार संतुष्ट आहे अम्मावर दया कर येशूच्या हृदयात त्याच्या पूर्णतेतून आम्हा सर्वांना मिळाले अम्मावर दया कर येशूच्या हृदयात शाश्वत पर्वताच्या अपेक्षिता अम्मावर दया कर येशूच्या हृदयात सहनशील आणि विपुल दयेच्या अम्मावर दया कर येशूच्या हृदयात जे तुझा धावा करतात त्या सर्वांसाठी उदारा अम्मावर दया कर येशूच्या हृदया जीवनाच्या व पवित्रपणाच्या उगमा अम्मावर दया कर येशूच्या हृदया आमच्या पापांकरिता प्रायश्चित झालेल्या अम्मावर दया कर येशूच्या हृदया निंदानी भाराकुल झालेल्या अम्मावर दया कर येशूच्या हृदया आमच्या अपराधामुळे चेसलेल्या अम्मावर दया कर येशूच्या हृदया मरणापर्यंत आज्ञाधारक झालेल्या अम्मावर दया कर येशूच्या हृदया भाल्याने वेधलेल्या अम्मावर दया कर येशूच्या हृदया सर्व समाधानाचा उगमा अम्मावर दया कर येशूच्या हृदया आमच्या जीवना व पुनरुत्थाना अम्मावर दया कर येशूच्या हृदया आमच्या शांती व समेटा अम्मावर दया कर येशूच्या हृदया पाप्यांकरिता बळी दिलेल्या अम्मावर दया कर येशूच्या हृदया तुझ्यावर आशा ठेवणाऱ्यांच्या तारणा अम्मावर दया कर येशूच्या हृदया तुझ्यासाठी मरणाऱ्यांच्या आश्रया अम्मावर दया कर येशूच्या हृदया सर्व पवित्रांच्या संतोषा अम्मावर दया कर जगाचे पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आम्हाला माफ कर हे प्रभू जगाचे पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा आमच्या ऐकून घे हे प्रभू जगाचे पापे दूर करणाऱ्या हे देवाच्या कोकरा अम्मावर दया कर हे प्रभू हे सौम्य व नम्र हृदयाच्या येशू आमची हृदय आपल्या हृदयाप्रमाणे कर आपण प्रार्थना करू हे सर्व शक्तिमान सनातन देवा आपल्या बहुप्रिय पुत्राचे हृदय अवलोकन करून त्याने पाप्यांच्या नावे स्तुती व प्रायश्चित अर्पण केले आहे त्याकडे लक्ष दे आणि जे तुझी दया मागतात त्यांना तू प्रसन्न होऊन क्षमा कर तूच बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात खरा देव असून युगानुयुग जिवंत राहणाऱ्या व राज्य करणाऱ्या तुझ्या पुत्र येशूच्या नावे आम्ही मागतो आमेन आता थोडा वेळ शांत राहून आपल्या सर्व कुटुंबातील व्यक्तींची आठवण करूया जे आपल्या जवळ आहेत आपल्यापासून लांब आहेत जे आजारी दुःखी कष्टी आहेत त्यांची आठवण करूया ज्यांनी प्रार्थनेसाठी विनंती केलेली आहे त्यांची आठवण करूया येशूच्या हृदयास आपल्या कुटुंबाचे समर्पण आपण करूया हे येशूच्या पवित्र हृदया तू राजा आहेस व ख्रिस्ती कुटुंबात राज्य करण्याची तुझी इच्छा आहे आज आम्ही आम्हावरे तुझा राजाधिकार जाहीर करतो व यापुढे आम्ही आमचे जीवन तुझ्या जीवनाप्रमाणे करण्याचे वचन देतो आमच्या हृदयात तू नेहमी राज्य कर व तुझ्या प्रेमाची ज्योत त्यात नेहमी पेटती ठेव हे दिव्य हृदय तू आमच्या कुटुंबांचा मार्गदर्शक हो आमच्या शारीरिक व आत्मिक कार्यास आशीर्वाद दे आमच्या चिंता दूर कर आमचे कष्ट हलके कर आमच्या अडचणीत आम्हाला मार्ग दाखव आमच्या आजारातून आमची सुटका कर तुझ्या कृपेत आम्हाला मरण येऊ दे आमच्या कुटुंबातील मरण पावलेल्या सर्वांना शांती दे तू परमेश्वर असून सदा सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतोस आमेन आपण आपल्या धर्म प्रांतासाठी प्रार्थना करूया आपले महागुरु स्वामी बिशप लुट्स डॅनियल सर्व धर्मगुरु धर्म भगिनी सर्व प्रापंचिक कुटुंब आणि विशेष करून पावसाळा सुरू झालेला आहे आपल्या प्रत्येकाला पावसाची गरज आहे
सर्व शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करूया आणि आपलं ना नाशिक धर्मप्रांत परमेश्वराच्या चरणी पवित्र मरेच्या निष्कलंक हृदयास आपण समर्पण करूया. हे ख्रिस्त सभेचे माते, आम्ही आमचे महागुरु स्वामी लूर्स डॅनियल आणि ज्यांनी तुझ्या कळपाची आध्यात्मिक काळजी घेण्याची जबाबदारी स्वीकारली आहे त्या सर्वांना तुझ्या चरणाची समर्पित करतो. तुझ्या पुत्राच्या मळामध्ये आपल्या समर्पित जीवनाद्वारे सर्वांची सेवा करणाऱ्या सर्व धर्मगुरु व धर्मभगिनीची आम्ही आठवण करतो. हे माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व ख्रिस्ती कुटुंबे, सर्व पालक, युवक युवती, मुले मुली, मित्र व हितचिंतक यांचे आम्ही तुला समर्पण करतो. त्या सर्वांना पृथ्वीचे मीठ होण्यासाठी व जगाचा प्रकाश होण्यासाठी दररोज वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हे करुणा व दयेच्या माते, आमच्या धर्मप्रांतातील सर्व विभक्त कुटुंबे निराश, दुःखी, वेगवेगळ्या आजारांनी पछाडलेले वयस्कर, अनाथ, गरीब, निराश्रित व अन्याय सहन करणाऱ्या सर्व लोकांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या धर्मप्रांतातील असणारे वेगवेगळे धर्मग्राम, समिती, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या संस्था, सर्व शाळा, महाविद्यालय, दवाखाने, वृद्धाश्रम, आजारी व विकलांग अशा सर्वांना तुझ्या कृपाचक्राखाली व तुझ्या मातृहृदयाच्या सावलीमध्ये आम्ही मोठ्या विश्वासाने ठेवतो. हे सर्व मानवजातीचे माते, आमच्या देशातील धार्मिक व राजकीय नेत्यांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. नीतिमत्ता व सदाचाराची मूल्ये जोपासण्यासाठी निस्वार्थ भावनेने देशाची व सर्व नागरिकांची सेवा करण्याची सुबुद्धी व प्रेरणा त्यांना दे. विविध ख्रिस्ती पंथीय बंधू भगिनींची आम्ही आठवण करतो. एकाच देवाची मुले म्हणून राहण्यासाठी व एकाच देशाचे नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी त्यांना तुझी कृपा दे. अन्याय, छळ व आमचा गैरसमज करून घेणाऱ्या सर्वांसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. त्यांना क्षमा करण्यासाठी आम्हाला शिकव, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. हे सर्व कृपादानांची माते, आमच्या देशासाठी परमेश्वर पित्याकडे तू मध्यस्थी कर. आमच्या देशामध्ये शांतीचे वातावरण निर्माण कर. दुसऱ्यांची संस्कृती, रीतीरिवाज व विश्वास यांचा आदर करून सलोखा व ऐक्य यांचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरिकाला कृपा आणि आशीर्वाद देण्यासाठी तू आपल्या पुत्राकडे मध्यस्थी कर. म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रत्येकाचा तारणारा आहे याची सर्वांना ओळख होईल. आमेन. परमगुरु स्वामींच्या हेतूसाठी प्रार्थना. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो, जसा प्रारंभी होता तसा आता आणि सदा सर्वकाळ असेल. शुचाती पवित्र हृदया अम्मावर दया कर. हे पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. हे संत योसेफा, आम्हासाठी विनंती कर. बाळशी संत तेरेसा, आम्हासाठी विनंती कर. हे संत अण्णा, आम्हासाठी विनंती कर. परमेश्वराच्या सर्व संतांनो व दूतांनो, आम्हासाठी विनंती करा. हे वर्ष संत योसेफाला वाहिलेलं आहे. संत योसेफाच्या चरणी त्याच्या मध्यस्थीने देवाकडे प्रार्थना करूया आणि संत योसेफाप्रमाणे आज्ञाधारक विश्वासू
सत्याचे जीवन न्यायाचे जीवन साधेपणाचे जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कृपा द्यावी. संत योसेफाची मध्यस्थी मागूया. हे संत योसेफा, आमच्या तारण कन्या, प्रभूच्या धर्मपित्या, पवित्र मरियेच्या धन्यपती, देवाने त्याचा एकुलता एक पुत्राला मोठ्या विश्वासाने तुझ्या हाती सोपविले. धन्य कुमारी मरियेने तुझा स्वीकार केला. तुझ्या सहवासात येशू मानव झाला. धन्य योसेफा, तू आमचाही पालक आणि पाठीराखा हो. आमच्या जीवनाचा मार्गदर्शक बन. आमच्या कृपेसाठी दया आणि धैर्यासाठी मध्यस्थी कर. सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर. आमेन. संत योसेफ, आम्हासाठी विनंती कर. मागचा रविवार प्रापंचिक रविवार आपण साजरा केला. सर्व सभासदांचे, आपल्या सर्व धर्मग्रामातील सर्व भाविकांचे मनापासून आभारी. प्रापंचिक म्हणून जे सहकार्य आपण आपल्या धर्मग्रामाला धर्मप्रांताला देत आहात त्याबद्दल आपल्या प्रत्येकांचे अभिनंदन आणि मनापासून आभार. पॅरिश काउन्सिलद्वारे, युवा मंडळाद्वारे, ले मिशनरीद्वारे, BCCद्वारे, सोसायटी ऑफ सेंट विन्सेंट डी पॉलद्वारे, महिला मंडळाद्वारे, कॅटेकिझम टीचर्सद्वारे, विविध माध्यमाने आपण चर्चला सहकार्य करता. त्याचप्रमाणे गोरगरिबांसाठी जी आपण मदत करत आहात त्याबद्दल आपल्या प्रत्येकांची मनापासून आभारी. परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकांना लाभावा हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि या सक्रामेंताचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण तयारी करत असताना या परमेश्वर चरणी नतमस्तक होऊया आणि नम्रपणे प्रार्थना करूया. कुटुंबासाठी, सर्वांसाठी हे परमेश्वरा तुझा आशीर्वाद प्रत्येकांना दे. स्मरण ठेवले आहे म्हणून आम्ही तुझे शरीर व रक्त यांच्या पवित्र रहस्याचा आदर करावा आणि तुझ्या तारणदायी कृपेचा लाभ घ्यावा असे आम्हाला वरदान दे. तू सर्व काळ जिवंत राहतोस व राज्य करतो. Thank you.
धन्यवाद देव धन्य असो देव धन्य असो त्याचे पवित्र नाव धन्य असो त्याचे पवित्र नाव धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो येशूचे नाव धन्य असो येशूचे नाव धन्य असो त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो त्याचे अति पवित्र हृदय धन्य असो त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो त्याचे अति मौल्यवान रक्त धन्य असो वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो वेदीवरील अति पवित्र संस्कारात येशू धन्य असो कैवारी पवित्र आत्मा धन्य असो कैवारी पवित्र आत्मा धन्य असो अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो अति पवित्र मरिया थोर देव माता धन्य असो तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो तिचे गौरवमय स्वर्ग नयन धन्य असो तिचे गौरवमय स्वर्ग नयन धन्य असो मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो मरिया कुमारी आणि माता हिचे नाव धन्य असो संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो संत योसेफ तिचा अतिविरक्त पती धन्य असो देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो देव आपल्या दूता व संतांकरवी धन्य असो पवित्र मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याचे युगाने गर्भी संभवली नमो हे कृपापूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन पहा मी प्रभूची दासी आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो नमो हे कृपापूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला नमो हे कृपापूर्ण मरिये प्रभु तुझ्या ठाई आहे धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर आमेन ख्रिस्ताने दिलेले वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देव माता आम्हासाठी विनंती कर आपण प्रार्थना करू हे प्रभु तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूतांनी आम्हाला दिला त्याच्या दुःख सहनाच्या व कृसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मन तुझ्या कृपेने संपन्न कर ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो आमेन